या खेळाडूच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळेल। आता मात्र फलंदाजी मध्ये बोलबाला, आता मात्र फलंदाजी मध्ये दहशत गाजवताना या प्लेअरला आपण पाहतोय। बॉल जर पाहिले तर आतापर्यंत 3 बॉल रिलीज केले गणेश कदम यांच्या गोलंदाजी मधून, धावपळकावरती 7 रन। यावेळेस फुलटॉस, वांशिक गावतो विकेट, समालोचन कक्षाला मानवंदना देणार अष्टोक। सूरजच्या बॅट मधून हा बुलंदी पाहू, याही वेळ चांगला स्ट्रोक, चेंडू जाईल सी मारेच्या पार, सूरजच्या बॅट मधून आणखीन एक विकेट, आणखीन एक ब्लास्ट, आणखीन एक शॉट। धावसंख्या 20 आकड्यावरती गणेश कदम यांच्या गोलंदाजीवरती मात्र हल्ला बोल चढवलाय बॅट्समन सूरज यांनी। याही वेळेस पहा अगदी फ्रंटपोटला जाऊन फ्लिक केलाय, चांगला स्ट्रोक जरूर पाहायला मिळतो। क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत बॉल जाईल दंडर करत सी मारेच्या पार। यावेळेस पहा वेगवान बॉल, पंचांचा इशारा नो बॉल, बॉल जाईल वन बाउंड सी मारेच्या पार। गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला जातोय आणि मात्र हा गोलंदाज मात्र या स्पर्धेमधून पूर्णतः बाद होईल। या उर्ध विकेट पहिला बॉल, तिसऱ्या षटकातील पहिला बॉल, आकुटप्याचा बॉल त्याला मात्र सूरजने मात्र सूर्यकृत्या फटका केलाय, बॉल जाईल आउट ऑफ द पार्क। सूरजच्या बॅट मधून येतोय हा दणदणीत 6 धावांसाठी षटकार। सूरज मात्र आज आक्रमक फलंदाजी करताना जरूर पाहायला मिळतोय। सूरज मात्र आपल्या रुद्र 11 या संघाचा आयकॉन, त्याचबरोबर कॅप्टन म्हणून एक चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतोय। धावसंख्या तब्बल 48 आकड्यावरती आता मात्र याही वेळेस सूरजच्या बॅट मधून आणखीन एक अनोख्या शैली मध्ये अनोख्या स्टाईल मध्ये बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार, सूरज ऑन फायर। या बॉल वरती येतोय षटकार। टीमच्या गोलंदाजांना मात्र मोठा संघर्ष करावा लागलाय। विलास सुपुडे काका ओवर द विकेट पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती सूरजच्या बॅट मधून मिस टायमिंग स्ट्रोक, फुल फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पहा चुकी होते, सूरज सारख्या फलंदाजाला दिलेली संधी त्यानंतर मात्र हा चौकार, ही चूक पहा, तेल गेलं तूप गेलं आणि हाती दुपारला आलं, तशा प्रकारची अवस्था जरूर पाहायला मिळते। एक महत्वपूर्ण कॅच मात्र या ठिकाणी ड्रॉप होताना जरूर पाहायला मिळाले। धावसंख्या 65 आकड्यावरती, अजून देखील 4 धावांची गरज असेल अर्धशतकासाठी सूरजला। याही वेळेस पहा चांगला फटका केला, आता मात्र कॅचची जरूर संधी, क्षेत्ररक्षक चुकी 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 आणि सूरज याचं पहिलं अर्धशतक, सूरज बॅट वरती करायचे आहे। दुसरे प्रीमियर लीग 2022 मधील पहिलं अर्धशतक सूरज। थँक्यू। तर सूरज पवार पागेवाडी गावचा खेळाडू आहे, आज मात्र चमकतोय आणि आपल्या नावाचा दबदबा, आपल्या नावाची दहशत गाजवताना कुत्रे प्रीमियर लीग मधील पहिला अर्धशतक सादर केले। यावेळेस पहा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतो, क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत मात्र 4 धावा, आता मात्र चौकारांची हॅट्रिक जरूर सादर केली सूरज पवार पागेवाडी गावचा खेळाडू। धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या अगदी झपाट्याने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते 73 या आकड्यावरती, 73 धावा। रुद्र 11 या संघामध्ये सूरजला समाविष्ट केले, हा फलंदाज आहे की रन मशीन, अगदी प्रत्येक बॉलवरती मात्र धावा घेताना याची धावांची भूक मात्र खूप आहे आणि हीच भूक घेऊन जाते। पुन्हा एकदा एक मोठा स्ट्रोक, मोठा फटका, सूरजच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत षटकार। धावसंख्या 79 च्या घरात जाऊन पोहोचते, 79 धावा। आज मात्र शिवशंभू 11 या संघाला मात्र दिवसा मात्र चांगल्या दाखवल्यात बॅट्समन सूरज या बॅट्समनने, कारण की प्रत्येक बॉल वरती षटकार चौकार षटकार चौकार ही रणनीती आपण पाहतो। याही बॉलला उडवलंय, बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क, सूरज पवारच्या बॅट मध्ये येतो हा ब्रँड षटकार।
तर धाव संख्या पंच्याऐंशी आकड्यावरती पंच्याऐंशी धावा याही बोलला। मित्रांनो पुन्हा एकदा सलग तीन चौकारले तर सलग तीन षटकार आणि एकाच षटकामध्ये हा विक्रम करणारा सूरज पवार गाव आहे पागेवाडी याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या। आज मात्र याच्यासाठी टाळ्या वाजवू दे, तुमच्यासाठी कोणीतरी टाळ्या वाजवेल काय फलंदाजी लाट। धावसंख्या 91 च्या घरात जाऊन पोहोचते 100 गाठते की काय आहे वेळ चांगला स्ट्रोक सूरजच्या बॅट मधून हा लागोपाठचा चौथा चौकार आहे जरूर चौकार आहे कुठेतरी वाटलं हा षटकार जाईल की काय परंतु या बॉलवरती चौकार आलाय। चौकारानंतर मात्र धाव संख्या 95 या आकड्यावरती जाऊन पोहोचते। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तर टीमला विनंती असेल आठही संघ आठ संघ मालक आठ कॅप्टन आपल्याला विनंती असेल खेळाडूची नावं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचा अतिरिक्त खेळाडू आणि अतिरिक्त खेळाडू मित्रांनो असा पाठवा ज्यांना या टीम मधील खेळाडूंची नावं माहिती असावी। इथे सावली आहे स्टेजवरती म्हणून पाठवू नका तर त्या खेळाडूला त्या खेळाडूची माहिती देखील असणं गरजेचं आहे। या बरोबरती चौकार आलाय तर पडद्याच्या आतमध्ये जो प्रेक्षक वर्ग बसलेला आहे त्यांना विनंती असेल दक्ष स्पोर्ट अनिकेत शेजवळ पडद्याच्या बाहेर बसून घ्यायचं आहे। तर नो बॉलचा इशारा नो प्लस 4 रन धाव संख्या 100 या आकड्यावरती आणि मित्रांनो रुद्र 11 या संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। पहिल्याच मॅच मध्ये या स्पर्धेत नाबाद 95 धावांचे खेळ सूरज पवार पागेवाडी गावचा हा खेळाडू आज मात्र रुद्र 11 या संघ